मस्त पैकी व्हिडिओ अक्षय तृतीयेचा पुढं तुमच्यासाठी आहे. पण त्याआधी आजची ऑफर रुद्राक्ष सॉरी गोमती ट्री ज्यांना ज्यांना हवा होता तो आज ऑफर प्राईजमध्ये मिळणार आहे. 100 गोमती चक्र यामध्ये आहेत. वर आहे रुद्राक्ष म्हणजे साक्षात आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूंची तर कृपा होणारच आहे, पण त्याबरोबर महादेवांची सुद्धा कृपा होणार आहे. गोमती चक्र ट्री हा तुम्ही तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी ठेवू शकता, तिथं तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होत राहते. त्याचप्रमाणे आजारपण, नजरबाधा या ज्या काही प्रकार असतात किंवा अपघात, ये अल्पवयातले मृत्यू, हे सगळे महादेव थांबवत असतात, त्यामुळे रुद्राक्ष ह्याच्यातला तुम्हाला तेवढाच भारी पडतो. तर आज आहे इथं या रुद्राक्ष ट्रीवर खास आणि खास अक्षय तृतीयेसाठी ऑफर. ऑफर याची आजच्या दिवसच राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ऑफरमध्ये आज म्हणजे विष्णूंचा स्वतःचा अवतार म्हणजे हे पायराइडचं छोटंसं कासव, तर यावरसुद्धा आज ऑफर राहणार आहे. या दोन गोष्टी आज ऑफरमध्ये आहेत, त्या पण खास अक्षय तृतीयेसाठी. याची रेकी होईल अक्षय तृतीयेला, पण त्याआधी तुम्ही आज ह्याचं बुकिंग करू शकता. अक्षय तृतीयेला दुसरं काही खरेदी करता नाही आलं आपल्याला तर निदान हे खरेदी करा. हा पायराइड क्रिस्टलचा ओरिजिनल कछवा आहे. हा फक्त आणि फक्त आपल्या पर्समध्ये ठेवायचा असतो, ज्याच्या त्याच्या नाकावर नावावर रेकी करून दिला जातो. आणि तुम्हाला हा फक्त तुमच्या पर्समध्ये ठेवून त्याला अफर्मेशन द्यायच्या असतात. इथं रेकी केली आणि तिथं धंदा चालू झाला असे सुद्धा लोक आहेत या पायराइडच्या कासवाला. तर पायराइडच्या कासवाची पहिलीच किंमत खूप कमी होती, पण त्यातही थोडीशी कमी केली आहे ऑफरला. आजच्या आणि आजच्याच दिवस कासव आणि गोमती ट्री यांना ऑफर असणार आहे. आणि या दोन्हीची रेकी मी अक्षय तृतीयेच्या रात्री करणार आहे. आज जे जे प्रोडक्ट्स सगळे घेतील त्या सगळ्यांची रेकी ही अक्षय तृतीयेला म्हणजे कधी न संपणाऱ्या अशा या अक्षय मुहूर्तावर तुमची रेकी होणार आहे. तर कधीही तुमचं धनदौलत संपणार नाही, कधी विष्णूचा आशीर्वाद तुमच्या पाठून हलणार नाही, कधी घरात आजारपण येणार नाही, कधी घरात अल्पवयात मृत्यू होणार नाही किंवा कधी ॲक्सिडेंट होणार नाही. हे रुद्राक्ष आणि गोमती चक्र आणि हे कासव हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या ऑफर आहेत. ह्याची ऑफर प्राईस वेगळी आहे, ह्याची ऑफर प्राईस वेगळी आहे. तर झट्ट दिशी उठा आणि पट्ट दिशी वरती दिलेल्या नंबरवर ऑर्डर करा. आता बघा पुढचा व्हिडिओ. नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्थ असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, जवळ आली आहे अक्षय तृतीया. चेहऱ्यावरची स्माईल जाऊ देऊ नका, जोवर ताईचा व्हिडिओ चालू असतो तोवर तरी हसून घ्या आयुष्यामध्ये. शेअर लोकांना, जास्तीत जास्त जणांना व्हिडिओ शेअर करा, का तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त छान प्रोडक्ट्स आणि जास्तीत जास्त छान उपाय आणत असतो. त्यामुळे एकमेकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमचं शेअरिंग, तुमचं लाईक हे माझं मोटिवेशन असतं की तुमच्यासाठी अजून नवीन काहीतरी करावं, ही त्याच्यातनं माझ्यामध्ये उमेद येत असते. तर जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला, आज मी व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी अक्षय तृतीयेसाठी काय केलं पाहिजे. अक्षय तृतीया म्हणजे काय? तर अक्षय जे काही तुम्ही त्या दिवशी कराल, उपाय कराल, खरेदी कराल, ती अक्षय राहते. आता पूर्वीपासनं राजा महाराण्या किंवा आपले पूर्वज यांच्यापासनं हे होत आले की अक्षय तृतीयेला सोनं घ्यायचं म्हणजे ते अक्षय होतं, किंवा त्याचा क्षय कधी होत नाही म्हणजे अक्षय तृतीया. तर आता सोन्याचे दर गगनाला जाऊन भिडलेले आहेत. 70,000 सोनं आहे, चांदी आहे, तर प्रत्येकाला सोनं चांदी घेऊ शकाल आपण असं काही नाही आहे. त्यामुळे मग अक्षय तृतीयेला काय करायचं? तर आपला मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे, सुपर डुपर हिट सगळ्यांना आवडला होता आणि सगळ्यांनी त्यापुढे 21 शुक्रवार केले होते. तर अक्षय कलश कम्युनिटीला टाकलेला व्हिडिओ आहे संपूर्ण, त्याच्यामध्ये मी डेमो दिलेला आहे तुम्हाला की कसा अक्षय कलश भरायचा ते. तर अक्षय कलश जरूर भरा, जरूर भरा. अतिशय पॉवरफुल आहे अक्षय कलश. पहिल्या अक्षय कलशामधल्या वस्तू ज्या चांगल्या आहेत त्या काढून ठेवा, अक्षय कलश परत धुवा आणि परत त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीनं अक्षय तृतीये दिवशी भरायचं आहे. आता अक्षय तृतीये दिवशी अक्षय कलश कधी भरायचा आहे किंवा खरेदी आपण कधी करायची आहे हे लक्षात घ्या. अक्षय तृतीयेला 3 ते 4 योग एकत्र आले आहेत, त्यामुळं त्या दिवशी कधी काय करायचं हे नीट लक्षात घ्या. सकाळी 12:10 कोणतीही खरेदी करायची नाही, तर यावेळी 12:10 दान करायचं आहे. सकाळी उठल्यापासून 12:10 दान करायचं आहे आणि 12:00 ते 7:30 8:30 तुम्ही खरेदी करू शकता. आता दोन्ही गोष्टी आपण बघूया, दान काय करायचं आणि खरेदी काय करायची. सोनं चांदी ज्यांची ऐपत असेल त्यांनी जरूर खरेदी करा, ज्यांची ऐपत नाही आहे
त्यांनी स्टील, पितळ, तांबा ह्याची एखादी वस्तू घरामध्ये आणली तरीही चालेल, एखादं भांडं घरामध्ये आणलं तरीही चालेल. अक्षय हे अक्षयच असतं. ज्यांना गाडी घ्यायची, ज्यांना काय घ्यायचंय, यासाठी हा साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त असतो, त्याला बघावं लागत नाही. पण ज्यांना या सगळ्या नव्या गोष्टी घ्यायच्या, त्यांनी या 12-10 नंतर घ्या, म्हणजे त्या तुम्हाला अक्षय प्रमाणात लागतील. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी या सगळ्या गोष्टी तुम्ही घरी आणू शकता आणि करू शकता. आता ज्यांना अक्षय कलश भरता येणार नाही, त्यांनी काय करायचं आहे हे लक्षात घ्या, किंवा तरीही त्यांनी केलं तरी चालेल. माता लक्ष्मी आणि विष्णू या दोघांची एकत्रित पूजा करणं ह्याला अक्षय तृतीया म्हणतात. आपण दिवाळीला लक्ष्मी पूजन करतो, लक्ष्मी पूजन करतो, तिथं विष्णूंना आपण विसरत असतो. पण इथं आहे तुम्हाला विष्णू आणि लक्ष्मी दोघांचं एकत्र पूजन करणं, विष्णूंना प्रसन्न करणं, म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरात पाणी भरायला आल्यासारखीच लगेच पळत येणं हे सत्य आहे. त्यामुळं या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी या देवळामध्ये पिवळे वस्त्र घालून जायला विसरू नका. पिवळी फुलं, पिवळा प्रसाद हा त्यांना जरूर घेऊन जा. त्याचबरोबर ही झाली लक्ष्मीची पूजा, त्याचबरोबर घरी छोटंसं 5x5 कापड घ्या पिवळं, आणि त्यामध्ये पिवळ्या 11 कवड्या या बांधून ठेवा. काहीच ठेवू नका त्यामध्ये दुसरं, फक्त कवड्या ठेवा 5 बांधून त्याच्यामध्ये. 11 ठेवा, 5 ठेवा, 3 ठेवा, 21 ठेवा, आता ही तुमची इच्छा आहे की तुम्ही किती. ओरिजिनल पिवळ्या कवड्या घ्या आणि त्या त्याच्यामध्ये ठेवा, त्याला हळदी कुंकू लावा, पूजा करा, एखादं पिवळं फुलवा आणि ती पोटली गुंडाळून अक्षय स्वरूपाची ती पोटली तुम्ही तुमच्या कपाटामध्ये, ड्रॉवरमध्ये, गल्ल्यामध्ये, गाडीमध्ये कुठंही ठेवू शकता. यानं धनप्राप्ती होते आणि अक्षय गोष्टी, ज्या गोष्टींचा कधीही क्षय होणार नाही, संपणार नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. त्याचबरोबर अक्षय तृतीये दिवशी पतीच्या आयुष्यवाढीसाठी करायचा उपाय, आपण 2 वर्ष गेले करत आहोत तोच उपाय आपण यावर्षी सुद्धा करायचा आहे. पिवळं छोट असं कापड घेऊन त्याच्यामध्ये 21 बासमती तांदूळ हे आपल्याला केशर घालून आणि थोडंसं दूध घालून पिवळे करायचे आहेत. आदल्या दिवशी करून ठेवू शकता, थोडेसे वाळवायचे आहेत, 21 बरोबर घ्यायचे आहेत आणि त्याची अगदी छोटीशी पुरचुंडी किंवा छोटासा ताई चांदीचा त्यामध्ये हे सगळं घालायचं आहे. ज्यावेळी तुम्ही हे तांदूळ तयार कराल त्यावेळी माता भगवतीला, माता लक्ष्मीला हे विनवणी करा की हे माता लक्ष्मी, हे माता भगवती, माझ्या पतीचं आयुष्य हे अखंड राहू दे, म्हणजेच अक्षय राहू दे, यासाठी मी हा हे तयार करत आहे, हा ताईत तयार करत आहे, किंवा हा जी काही पुरचुंडी तयार कराल तुम्ही ती करत आहे. त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याचं व्यवस्थितपणे पूजन करा. धूप, दीप, उदबत्ती आणि साखरेचा किंवा बत्ताशाचा नैवेद्य त्याला दाखवा आणि त्यानंतर आपल्या पतीच्या गळ्यामध्ये तो ताईत घाला, बाजूमध्ये घाला अथवा छोटीशी पुरचुंडी करून कायमस्वरूपी त्यांच्या पर्समध्ये ठेवा. वर्षभर आयुष्य अक्षय राहिला त्या दिवशी आपण केलेला उपाय हा जास्तीत जास्त महत्त्वाचा ठरतो. तर हे सगळे झाले असते आपले उपाय. तर अक्षय तृतीयेला दान काय करायचंय, 12:12 दान काय करायचंय. तर जेवढं दानाला महत्त्व आहे तेवढं कशालाच महत्त्व नाही आहे. दान काय करायचं आहे, दान किराणा माल करायचा आहे, दान वस्त्र करायचं आहे, जे काही तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही दान करू शकता. पण दान यांना करा की जे गरजू आहेत या लोकांना दान करा, त्यावेळी ते पुण्य तुम्हाला अक्षय होईल. दान करायचं पुण्य, दानासारखं दुसरं पुण्य नाही. कुणाला गोमाता त्या दिवशी दान करता आली तर जरूर गोमाता दान करा. गोमाता दान करणं कुणाला शक्य नसलं तर एखादी चांदीचं गाय वासरू हे योग्य पंडितांना दान करा. तितकंच पुण्य लागतं जितकं पुण्य आपण एखादी गाय दान करून लागतं, तेवढंच पुण्य लागतं. तर या गोष्टी लक्षात ठेवा. गरजू लोकांना पुस्तकं दान करा. मुलं परीक्षा आले, जून महिना आले, थोडंसं डोनेशन विद्यार्थी वर्गाला द्या, कुठं जिथं काही चालत असेल तिथं द्या, नाही तर जिथं सगळ्यात मोठे गरजू आहेत की ते रोज उपाशी राहतात अशा लोकांपर्यंत तुमचा किराणा पोचू दे. किंवा जी वृद्धाश्रम आहेत तिथं वृद्ध माणसं राहतात, त्यांच्यासाठी गोळ्या, औषधं ज्यासाठी तुम्हाला दान देता येईल ते अक्षय तृतीयेच्या दिवशी दिलेलं दान हे तुम्हाला 100% फलदायी ठरतं. आणि आपली मागची जी कार्मिक बंधनं असतात त्याच्यामुळं जी कामं आज स्टक होतात ती व्हायला सुरुवात होते. पण या वर्षीचे हे योग फक्त 12:07 आहे, तोवरच दान करा. पुढचे जे योग लागत आहेत, मृगशिरा नक्षत्र लागत आहे अजून,
त्यावेळी अजिबात दान करायचं नाही, तर त्यावेळी आपल्याला खरेदी करायची आहे, त्यावेळी आपल्याला पोटली करायची आहे, त्यावेळी आपल्याला पतीच्या आयुष्यासाठीचं काम करायचं आहे, त्यावेळात हे दुसरं कोणतंही काम करू नका. अक्षय कलश कसा बघा भरायचा हे जरूर बघा. तर आणि वरती दिलेल्या नंबरवर ज्यांना जे जे हवं आहे त्याच्यावर 1 मे ते 30 मे भरपूर प्रमाणात ऑफर चालू आहे. त्यातच नवीन नवीन ॲटम तुमच्या समोर, धमाका ऑफर, धमाका एक प्रकारचं तुम्हाला माहिती आहे ताई काहीतरी नवीनच घेऊन येत असते, तर तसेच 2-4 गोष्टी अजून नवीन येत आहेत तुमच्या पुढं. त्यासाठी रोजच्या रोज व्हिडिओ बघणं आणि लाईक करणं शेअर करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. जीवन बदलून टाकणाऱ्या गोष्टी आपण देत असतो आणि त्याच्यामुळं आजपर्यंत अनेक जणांचं चांगलं झालेलं आहे. तर तशाच अजून सगळ्यांचं व्हावं यासाठी एकमेकांपर्यंत व्हिडिओ जरूर शेअर करा. तर चला अक्षय तृतीयेला काय काय करायचं याचा कम्युनिटीला टाकलेला व्हिडिओ, हा व्हिडिओ जरूर बघा. आणि अक्षय तृतीया तुमच्या सगळ्यांना सुखाचा मानाधारी जाऊ दे, सगळ्यांना अक्षय सुख मिळू दे, अक्षय पैसा मिळू दे, याच तुमच्यावर केलेल्या आशीर्वादानं आजचा व्हिडिओ इथंच बास करते. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा.